धन्यवाद अमरी साहेब. मी मार्गदर्शन करणार नाहीये, कारण सगळेजण माझ्यापेक्षा कुठेतरी ज्येष्ठ जरा बरोबरीचे असेच सगळेजण आहात आणि सगळ्यांचं दुखणं हे एकच आहे. त्यामुळे एक घरगुती औषध कसं करता येईल आपल्याला याविषयी मी जो काही सर्वांच्या सहयोगाने सहमतीने आणि आम्ही अंगावकर साहेबांच्या घरी ज्या काही बैठका घेतल्या त्याच्यामध्ये याच्यामधल्या काही त्रुटी असतील तर त्या कशा दूर करता येतील याचा विचार करून जो काही एक उपचार तयार केलेला आहे घरगुती उपचार, त्या उपचाराची मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि आपल्याला आधार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्याला कुठल्याही प्रकारची चांगली पेन्शन वाढत जाणार ही नाहीये. जो माणूस 14 साली निवृत्त झाला आहे त्याला आता जवळजवळ 2-2.5 हजार रुपये पेन्शन असेल आणि ह्या 2-2.5 हजार रुपयाच्या पेन्शनमध्ये त्यांनी 2034 पण बघायचं आहे, 2036 पण बघायचं आहे. आणि हातातली जी पुंजी आहे ही पुंजी अतिशय धोकादायक आहे, कारण की एकतर कशालाही पुरत नाही, हत्तीच्या शेपूट म्हणतात ना की ते धड मागच्या पण उडवायला उपयोगी पडत नाही आणि धड मागचा भाग झाकत पण नाही, अशा पद्धतीची आपली ती पुंजी आहे. आणि या पुंजीमधले अर्धे पैसे हे आपण जन्मभर जी नोकरी करत असताना जे साठलेले असतात CPF मध्ये. आता यांनी सांगितलं मगाशी की नॉन रिफंडेबल कर्ज का काढायचं नाही, नॉन रिफंडेबल काढायचं नाही याच्यासाठी की आपल्याला म्हातारपणी पेन्शन नाही याची आपल्याला जाणीव ठेवून आपल्याला वागायला पाहिजे आयुष्यभर. पण आता आयुष्य आपलं गेलं मागे, आता आपण कितीही शहाणे झालो तरी 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी मी काय करायला होतं ते मी आता करू शकणार नाहीये. हे सगळं का उडवलं मुळामध्ये, तर मुळामध्ये याचं कारण एकच आहे की आपल्यावर शासकीय हा शिक्का पडला नाही बघा. आज माझ्याबरोबर मी असे कोणी एक ऑफिसमधला कर्मचारी दिलीप शेट्टी आहे, ते स्टोअर किपर होते ST मध्ये. असेच सरकारी खात्यामध्ये BIDC मध्ये कोणी होते, कोणी PWD मध्ये होते, कोणी शाळेमध्ये शिक्षक होते, कोणी शाळेमध्ये घंटा वाजवायला शिपाई होते. या सगळ्यांना शासनाने काय केलं, एक सुविधा घेऊन ठेवली, ती म्हणजे त्यांच्या तवाया पेन्शनची. आणि ही पेन्शन कशी आहे, 2001 साली जर का माणूस निवृत्त झाला तर त्यावेळी त्याच्या पगाराच्या साधारणपणे अर्धी पेन्शन त्याला मिळायची. मग त्यावेळेला समजा 2000 सालामध्ये त्याला पगार असेल 5000 तर त्याला 2500 रुपये पेन्शन सुरू झाली. आज 2500 महागाई भत्ता लागत 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 तो शाळेत घंटा बळवणार अशी शिपाई आज 25000 रुपये पेन्शन घेतोय आणि तुम्ही आम्ही कुठे आहोत. त्यावेळी आम्हाला भरपूर मिळाले पैसे, 5 लाख रुपये मिळाले शकतो 2000 साली. एक्झिक्युटिव्हला 22 लाख रुपये मिळाले, कुठे गेले पैसे? आणि हे पैसा म्हणजे काय होतं माहितीये का, मी तुम्हाला आता वाईट वाटेल तुम्हाला, पण आपण आपल्या मुलांच्या आणि सुनेसाठी हे मोठं एक वेगळ्या प्रकारचं आमिष ठेवतो. या म्हाताऱ्याला पेन्शन किती 1200 तर बँकेत ठेवलं नाही बॉक्सला, काय फ्लॅट घ्यायचा आहे, जागा घ्यायची आहे, हप्तं करायचं आहे, ज्याला सांगा बाबतनी द्यायला पैसे आहेत ना त्यांच्याकडे, अरे त्यांना दिला तर तो आजारी पडल्यानंतर तो काय म्हणाल, तुमच्याकडे आधीच काही नाही. अशी परिस्थिती आपली सगळ्यांची आहे. हे आता रणगाणं लाडायचं आपण सोडायला पाहिजे. आपण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, मागितल्याशिवाय आई दूध देत नाही. आणि आता हे सगळं कोण करणार, आपले आईबाप कोण आहे? तर आपलं जे कोणी सरकार असेल, मला पक्षीय कुठलाही याच्यामध्ये विषय आणायचा नाही, कुठलाही राजकीय विषय आणायचा नाही, कुठला धार्मिक विषय आणायचा नाही. सगळ्यांचा प्रॉब्लेम एकच आहे, ST असेल, MSCP असेल, तुमचा आणखी कुठला खाजगी तुमच्या इथे 25 कंपन्या आहेत MIDC मध्ये, या कंपन्या आहेत, या कंपन्यांमधले कामगार आहेत, या कामगारांच्याकडे शैक्षणिक पात्रता होती, सगळं काही होतं, त्यांना पगार मिळत होता, त्या पगारातनं ते वर्गणी देत होते, पण तरी त्यांना पेन्शन योग्य पद्धतीने दिली जात नाही जी महागाईशी निगडीत असेल आणि महागाईशी मिळत नाही. याच्यासाठी अनेक मार्गातून आता प्रयत्न चालू आहेत, वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात. आता VT शिंदे साहेब थांबले नाही, पण त्यांचाही एक वेगळ्या पद्धतीने प्रयत्न राष्ट्रीय पातळीवर चाललेला आहे. या सगळ्या प्रयत्नांचा अभ्यास आम्ही केला. यामध्ये असं लक्षात आलं की यांची सर्व जी आंदोलनं चाललेली आहेत ही आपल्या वयाला आपल्या आर्थिक परिस्थितीला झेपण्यात नाहीये. आंदोलन कुठे आहे, दिल्लीला जाऊन बसायचं जंतर मंतरला. आंदोलन कुठे आहे, मुंबईला आझाद मैदानावर जाऊन बसायचं. मुंबईचा माणूस सुद्धा जर का 15 दिवस सगळं तिथे जाऊन बसत नसेल तर चिपळूणने रत्नागिरीनी खेळणी दापोली आणि मंडणगडचा माणूस सगळं सोडून तिथे जाऊन बसेल नाही. म्हणून मी येतो, खर्च तुम्ही करणार आहात ना, आता हा खर्च तुम्ही करणार आहात म्हणजे बाकी 4 लोकांना कुणातरी पैसे काढायला पाहिजे. मग इथे आपली सगळी शक्ती मर्यादित झाली. आता आम्ही किती दिवस बसू शकतो मुंबईला, डोक्यावरनं पाणी 15 दिवस 20 दिवस महिनाभर,
सारख्या किंमत देणार आहे का? आज लोकशाही आहे, सरकारला तुमची किंमत वाटणे की तुमची संख्या आणि तुमची त्याच्या मागची गरज, तीव्रता, इंटेन्सिटी ही कळली पाहिजे. मग यासाठी काय करता येईल आपल्याला? तर आत्ता आपल्या समोर अतिशय चांगली उदाहरणं दोन चार आपल्या राज्यामध्ये झालेली आहेत. एक अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे आपले राळेगण सिद्धीचे, म्हणजे नाव कुणाचं घेत नाही, कारण हा व्हिडिओ मी युट्यूबला टाकणार आहे, त्यामुळे त्याच्यातनं काहीतरी योग्य आक्षेप आले. कारण मला काय करायचंय, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जो प्रचार करायचा आहे त्याच्यासाठी मला आजच्या या बैठकीतला व्हिडिओ, आजच्या या बैठकीतलं माझं बोलणं हे मला अतिशय का महत्वाचं आहे, की हा व्हिडिओ मी सगळीकडे प्रसारित करणार, म्हणजे त्यांना जे काही समजून घ्यायचंय ते त्याच्यामध्ये घेऊ शकतात. तर आता मुद्दा असा आहे आपला की आपण कुठेही न जाता शासनाची एक मोहीम आहे, शासन आपल्या दारी, तर आपल्याला याप्रमाणे शासनाला आपल्या दाराशी कसं आणता येईल यासाठी प्रयत्न करायचे. मग आता याच्यासाठी काय करता येईल? तुम्ही वर्गणी काढणार का? कुणालाही वर्गणी द्यायची इच्छा नाही आहे, कारण आत्तापर्यंत भरपूर जणांनी भरपूर वर्गण्या गोळा करण्या हातात काही लागले नाही. गेली 10 वर्षे 15 वर्षे चाललेलं आहे. ज्या विद्यमान संघटना आहेत त्या संपाचा अत्यंत उपसू शकतात. तुमच्याकडे संपाला तुमच्या काही किंमत आहे का? तुमची बायको पण घरात तुम्ही संपावरती बसले तर जेवायला घालणार नाहीये, किंवा तुमची चूक तुम्हाला म्हणणार नाहीये की तुम्ही संपावर आता मग मी करून घालते. अशी परिस्थिती असल्यामुळे आपल्याला काहीतरी अत्यंत मार्ग काढावा. तर याच्यासाठी सर्वात महत्वाचा आपण मार्ग असा काढलेला आहे की देशातले आदरणीय पंतप्रधान जे आहेत त्यांना आपण एक निवेदन तयार केलेलं आहे. हे निवेदन मी सगळ्यांना वाचून दाखवलं. हे निवेदन जे आहे ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर साहेब आपल्या केंद्र शासनाचे प्रतिनिधी असतात, शासनाचे प्रतिनिधी असतात, त्यांना आपल्या प्रतिनिधी जाऊन तिथे कलेक्टर साहेबांकडे द्यायचे आहे. आम्ही ईमेलने हे निवेदन आहे हे पंतप्रधानांकडे पाठवणार आहोत आणि हे निवेदन आपल्या सर्वांच्या सह्या, याच्यावर सह्या करण्यासाठी आपण इथे जागा ठेवलेली आहे. तर तुमच्याकडे निवेदन ते आलं असेल त्या इथे सह्या सगळ्यांनी करायच्या आहेत. या सह्या झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, हे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांकडे द्यायचं आहे. आणि जिल्हाधिकारी साहेबांकडनं काय उत्तर येत आहे का याची वाट बघत आपण घरी बसायचं का? नाही. तोपर्यंत आपल्याला काय करायचंय, 21 ऑगस्ट म्हणजे आपला ज्येष्ठ नागरिक दिन, आता किशोर सारखा माणूस तरुण आहे, त्याला ज्येष्ठ नागरिक व्हायला अजून वर्ष 2 वर्ष लागतील, तोपर्यंत तो येणार नाही, पण तरी सुद्धा 21 ऑगस्टला ज्येष्ठ नागरिक दिन जो आहे त्या दिवशी आपण याच पत्रामध्ये संबंधित पंतप्रधानांना एक नोटीस दिलेली आहे की आम्ही 21 ऑगस्ट रोजी त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी, कुठे जायचंय का तुम्हाला? नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी जे उपोषण होईल त्याला पाठिंबा द्यायला तुम्ही चिपळूण क्रांत ऑफिसच्या बाहेर बसलात तरी चालणार आहे, दापोलीवाल्यांनी दापोलीला बसलात तरी चालेल. एक माणूस बसला आणि शासनाला समजलं की बाबा हे लोक आहे या सगळ्यांना सगळ्या बाजूनी पाठिंबा मिळतोय तर आपल्याला हे शक्य होईल. कारण दिल्लीला किती जण जाणार हो रत्नागिरी जिल्ह्यातून, मुंबईला किती जण जाणार रत्नागिरी जिल्ह्यातून, त्यांची दखल का घेणार शासन? आतापर्यंत हे झाले ना प्रयत्न, नाही होऊ शकत. शेतकऱ्यांचं आंदोलन झालं असेल, यांचं आंदोलन झालं असेल, आपली ताकद मर्यादित आहे पण आपली मागणी जेन्युइन आहे, आपली मागणी चुकीची नाहीये. आपली मागणी एवढीच आहे की आज ईपीएफकडे साधारणपणे 18 लाख कोटी रुपयांचा निधी आहे. पैसा कुठून येणार हा माझा आजच्या बोलण्याचा विषयच नाही आणि तो कधीही असणार नाही, कारण शासक म्हटल्यानंतर त्यांची एक जबाबदारी असते की त्यांनी समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येकाची काळजी घ्यायची आहे, मग जन्माला आलेलं बाळ असेल किंवा आता तुम्हाला माहिती आहे माता बाल संगोपनाचा कार्यक्रम चालू असतो, त्याप्रमाणे जो वृद्ध होतो त्याची सुद्धा सन्मानाने जगण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी शासन म्हणून शासनाची ही प्रत्येक ठिकाणी असते. आज प्रगत देशामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक चांगल्या प्रकारच्या योजना आहेत, त्याच्यामध्ये त्यांना रोख रक्कम देणं आहे, त्यांच्यासाठी विनामूल्य वृद्धाश्रम चालू करणं आहे. आम्ही म्हणतो आमच्याकडे भारतामध्ये कुटुंब संस्था चांगली आहे, आमची आमच्या घरामध्ये आमचं कुटुंब आहे, आम्ही कुटुंबासमवेत राहतोय, पण आम्हाला सन्मान मिळत नाहीये कारण आमच्याकडे उत्पन्नाचं काही साधन नाही. ज्या दिवशी तुम्ही रिटायर झाला त्या दिवशी तुम्ही एक ऑफिसमधनं निरोप घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे किती जण आले होते? कोणी येत नाही, कारण तुमच्याकडे उत्पन्नाची बाजू संपते. तुमचे नातेवाईक आहेत, हा मग काय किती पेन्शन बसली? आपल्याला लाज वाटते सांगायला, किती नाही 4000 रुपये मिळतात. म्हणजे हे मी सांगतो, किशोर सांगेल 4800 रुपये मिळतात, कोण सांगतो 3000, म्हणजे सांगतच नाही आम्हाला पेन्शनच नाही असं सर्व सांगतात लोक. इतकी आपली परिस्थिती वाईट आहे आणि जे पैसे आपल्याला मिळालेले आहेत त्याचं व्हॅल्युएशन इतकं पटापट कमी होतंय की 2010 साली ज्याला 50 लाख रुपये मिळाले
त्याला सुद्धा आज भागवणं कठीण होतं, कारण त्यांनी 50 लाखातले काही पैसे घराचं कर्ज फेडायला दिले, कुठे मुलीचं लग्न होतं तिकडे खर्च केले, तेवढंच पैसे होते ना त्याच्याकडे, तो आणखी आणणार कुठलं, कुठे दरोडा घालणार का, कुठे भीक मागणार आहे, बँका कर्ज देत नाही. त्याचप्रमाणे आता तुम्ही बघितलं तर इन्शुरन्स कंपन्यांचे मेडिकल इन्शुरन्स आपले सगळ्यांचे बऱ्यापैकी असायला हवेत, आहेत की नाही मला माहित नाही, परंतु 35,000 रुपये नवरा बायकोचा 5 लाखासाठीचा हप्ता आहे. महावितरणची सुद्धा मेडिक्लेमची योजना आहे, पण त्याचा सुद्धा हप्ता 25 ते 30 हजार रुपये आहे 5 लाख रुपयासाठी. आता 5 लाखाची तरी तरतूद करायलाच पाहिजे ना आपल्याला औषध उपचार करायला लागले तर, म्हणजे महिन्याला आम्हाला तेच लागतात की ती 3,000 रुपये आम्हाला तिथे क्लिअर राहतात स्वतःच्या मेडिकलसाठी. आमच्याकडे दारिद्र्य रेषेवरची कारणं नाहीत, आम्हाला 2 रुपये किलोनी तांदूळ आणि 3 रुपये किलोनी गहू मिळणार नाहीये. आम्ही करायचं काय, आज मला समजा अगदी 2020 साली निवृत्त झालेल्या माणसाला 3,000 रुपये मिळत आहे, त्या माणसाने 40 सालानंतर आपोआप म्हणून जायचंय का, कारण त्याचं 3,000 रुपयांमध्ये काय होणार आहे, जमापुंजी तर संपत जाणार आहे. याच्यासाठी शासनाने पहिल्यापासून जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते केले गेले नाही, कारण आपण जागरूक नव्हतो. परवा एक मोठा लेख आला होता EPS 95 च्या लोकांच्या बद्दल शासन उदासीन का, तर त्याची पहिली गोष्ट म्हणजे स्वतः EPS 95 चे पेन्शनच उदासीन आहे, त्यांना घरात बसून राहायला फक्त हवंय आणि रडायला आवडते, आपल्याला शॉर्टकट आवडते, आपण दुसऱ्याला शिवाय घालणार. संघटना काय ते बघेल, आतापर्यंत आपण तेच केलं, संघटना काय ते बघेल, माझं DAP मिळालं नाही अण्णा आमरे काय ते करेल, माझं हे झालं नाही ग्रॅज्युएटी माझी व्यवस्थित मिळालं नाही अण्णा आमरे रत्नागिरीमध्ये जाऊन कोर्टात केस घालतील, रत्नागिरीमध्ये खेपा घालतील, पण शॉर्टकट काय, मला काय नाही करायचं, मला फक्त अण्णांच्या वाटी ठामपणे उभं राहायचं, मग मी काय करणार आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला स्वतःला काहीतरी करण्याची एक आपण संधी निर्माण केलेली आहे की मला जर का पेन्शन पाहिजे असेल, अगदी माझं जर का आयुष्य संपलं तर माझ्या बायकोसाठी जर का अर्धी पेन्शन मिळायला हवी असेल तर मला ह्या पद्धतीमध्ये तरी सहभागी होता येईल. मला दिल्लीत जायचं नाही, मला मुंबईत जायचं नाही, मला निदान इथल्या प्रांत ऑफिसला नाही तर रत्नागिरीच्या कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्हाला इथे फक्त उपोषणाला बसायचं आहे. 21 ऑगस्टला एक दिवसाचं उपोषण असेल, त्या दिवशी आपला प्रश्न सुटला नाही, त्या दिवसापर्यंत काही घडलं नाही तर आपल्याला अतिशय मोठी आंदोलनं आपल्याला करावी लागतील आणि ती उपोषणाच्या मार्गानेच असतील. जागोजागी आपल्या मागणीसाठी आपल्याला उपोषण करावं लागेल आणि ही खुणकाल आपल्याला बांधावी लागेल, कारण आज असं आहे की एखाद्या जातीच्या विषयासाठी एखादा माणूस उपोषणाला बसतो आणि अख्खं सरकार जाऊन तिथपर्यंत पोहोचतं तर आपल्याला जात भेद कुठलाही नाहीये, धर्मभेद नाहीये, आपण सगळेजण एका लेवलचे आहोत. काय आहे, पेन्शन नसलेली माणसं किती आहेत ह्या देशामध्ये, किती आहेत ह्या राज्यामध्ये, किती आहेत चिपळूणमध्ये, किती आहेत रत्नागिरीमध्ये, ही सगळी जर का आपण एकत्र असलो तर का नाही येणार आहेत तुमच्या समोर लोक. आज एक माणूस कुठेतरी एका खेडेगावामध्ये जाऊन आंदोलन करतात, उपोषणाला जाऊन बसतात, तिथे मंत्र्यांचं पथक जाऊन बसतो, त्याच्याजवळ चर्चा करतो, सगळे आहेत का त्याच्यामध्ये सहभागी, नाहीये. त्याच्यामध्ये एका कुठल्यातरी विशिष्ट जाती जन्माला आलेल्या माणसांचा तो प्रश्न. आज आमचा प्रश्न कसला आहे, आम्हाला हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, पारशी आहे, जो कोण म्हातारा माणूस आहे त्याचा आज हा सेम प्रॉब्लेम आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला का नाही सरकार विचारणार, सरकार कोणाचं आहे, आमचं आहे, लोकशाही आहे, आमच्याकडे संख्या किती आहे, तर साधारणपणे 35% माणसं आपण अबोधिष्ठी आहोत या देशामध्ये. पण ह्या 35% लोकांच्या जर का मनामध्ये एक चांगली मागणी असेल, त्याच्या हिताची मागणी असेल, तर सरकारला लक्ष हे द्यावं लागेल. तर मला वाटतं हे मी तुम्हाला इथपर्यंत सांगितलं, याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये काही शंका नसावी, कारण आंदोलनाची रूपरेषा जी मी तुम्हाला आत्ता अगदी सहज विषद करून सांगितलेली आहे की आपल्याला फार मोठे जाऊन कुठे झेंडे लावायचे नाही आहेत, कुठेही लाठीमार सहन करायचं नाही आहे, डोक्यावरचं पाणी काय होईल, तुम्ही उपोषणाला बसलेत आणि उपोषण सोडा म्हणून सांगितलं तरी सोडलं नाही तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतील. या व्यतिरिक्त काय होणार आहे, बरं 65 वर्ष 70 वर्षाची माणसं उपोषणाला बसली तर तुम्हाला सरकार अशा प्रकारची कुठली पावलं उचलेल असं वाटतं का, नाही होणार. त्यामुळे आपण एकदा सुरुवात करूया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्व परिस्थितींना सांगूया की बाबा आपण रडल्याशिवाय इथं काहीही घडणार नाही, आपल्याला रडायला पाहिजे, आपल्याला मागायला पाहिजे, आपल्याला झगडायला पाहिजे, ही खुणगा प्रत्येकाने मांडायची. पण एकटा अण्णा आमरे तिथे बसले ना किंवा एकटा वैशंपायन आलगावकर तिथे रत्नागिरीला बसले संपणार विषय, त्यांना उचलून टाका, त्यांच्या घरात त्यांना बोलवा, हे बात तुमची पार्सीला घेऊन टाका, सलाईन लावलेला आहे, पुढचं तुम्ही काय ते बघा. हा विषय झाला ना तर हा पराभव आमचा नाही, सांगणाऱ्यांचा नाही, हा पराभव पाठिंबा देणाऱ्यांचा.
पाठिंबा देणारा माणूस गंभीर असेल. आज तुमच्याकडे तुमचं कुटुंब तरी तुमच्या मागे नक्की आहे ना. जर एखाद्या म्हाताऱ्याला जर का 6-7-8-9 हजार रुपये जर का महागाईची त्याची पेन्शन सुरू होणार असेल तर त्याची सून विरोध करेल, त्याचा मुलगा विरोध करेल, तुमच्या पाठीशीच राहतील ना, कौतुक करतील. बरोबर आहे, घरात बसले होते तिथे जर उपोषण करतात त्यांना पेन्शन तरी मिळते. माझ्या बायकोने मला सांगितलं, बाप मिळवते तुला म्हणजे ह्यांच्या बायकोनी माझ्या समोर सांगितलं, काही तर करा बाबा भरपूर, काहीतरी 2 पैसे येऊन देत पडल्या राहतात. म्हणजे ही जेन्युइन डिफिकल्टी आहे. खरं खरी सगळ्यांची मागणी आहे, मुलग्याकडे पैसे मागणं, सुनेकडे पैसे मागणं, ते आता आपण ताट म्हणून आयुष्यभर जगल्यावर ते जमणार आहे का आपल्याला? त्याच्याशी मी गप्प बसेल ना घरामध्ये, औषध नसलं माझ्याकडे, संपलं असलं, 5,000 रुपये लागतात एखाद्या औषधाला. आता आमच्या आंबोकर साहेब किंवा आणखी कोणी आहेत त्यांना महिन्याला 10-20 हजार रुपये जर का औषधाला लागणार असतील आणि हातामध्ये जर का पैसा नसेल तर ते म्हणतील नको औषध आता काय नाही, आता मला झालं बरं झालं. मी पटकन सांगतो, मी पैसे मागत पटण्यापेक्षा माणूस स्वाभिमानी आहे तो औषधं घ्यायची बंद करतो. माझ्या डोळ्यासमोर घडलेली उदाहरण आहे, मी खोटं सांगत नाही आहे. आणि शासकीय योजना ज्या आहेत ना, 5 लाख रुपये मोफत औषधोपचार, त्या सगळ्या त्या विशिष्ट कार्डासाठी ते कार्ड तुमच्या माझ्याकडे नाही आहे हे लक्षात घ्या. आणि असं इकडे तिकडे मागून आपल्याला काही जमणार नाही. मी आता याच्यावरती तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आपण हे पत्र त्याच्यावरती कवरिंग लेटर पण केलेलं आहे, ते आत्ता मी वाचून दाखवत नाही. हे मुख्य पत्र जे आहे पंतप्रधानांना लिहिलेलं ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. या विषयावरती आम्ही निवडणुकीच्या आधी नारायण राणेंना भेटलो होतो आणि भेटण्याचं कारण एवढंच होतं, आधी मी तुम्हाला सांगतो. खासदार नारायण राणे साहेबांना आम्ही भेटलो होतो आणि याचं कारण एवढंच होतं की आपल्याला कुठेतरी एक सूत तरी पाहिजे. दिल्लीला जाऊन जर का पंतप्रधानांना भेटायची मिळाली, कारण यापूर्वी हेमा मालिनी होत्या, त्यावेळी आता नारायण राणे साहेब आपले खासदार झालेले आणि ते मंत्री होते पूर्वी, त्यामुळे आपण त्यांना भेटलो होतो की साहेब आमचा असा प्रश्न आहे. त्यावेळी आमच्या लक्षात आलं की त्यांना माहितीच नव्हतं की ह्या माणसाला 3,000 रुपये पेन्शन मिळतं, या माणसाला 40,000 रुपये पेन्शन मिळतं. सर्वांच्या मनामध्ये एवढंच असतं NPS OPS. आता NPS आणि OPS ही फक्त तुम्हाला कोणाला माहितीच नाहीये, कारण ज्यांना पेन्शन ऑलरेडी आहे त्यांची पेन्शन कशी वाढवायची याचा अभ्यास शासन करत आहे. कारण शासकीय कर्मचारी फक्त त्यांच्या डोळ्यासमोर आहेत, महामंडळ प्रायव्हेट कंपन्या ज्यांचं EPF निधी जमा होतोय ते लोक आणि बाकी सगळेजण लोक याचा त्यांच्याकडे विचारच नाही. पैसा आहे, पैसा येणार, याच्यासाठी अर्थव्यवस्थेचं जे चक्र आहे ते गतिमान होईल. ज्या वेळेला तुम्हाला पेन्शन सुरू होईल त्यावेळी तुम्हाला बचत करायची गरज राहणार नाही. बचत न केल्यामुळे तुमची खरेदी करण्याची कॅपॅसिटी वाढेल आणि खरेदी करण्याची कॅपॅसिटी वाढली की शासनाकडे महसूल वाढतो. आज आम्ही काय करतोय, वयाच्या साधारणपणे 45 वर्षी आम्हाला आठवण होते अरे आता मी म्हातारा होणार, मी कधीतरी आता रिटायर्ड होणार, मला काहीतरी करायला पाहिजे. माणूस काहीतरी करतो, बचत करायला लागतो. तो 1-2 BHK घेता येणार असेल, कर्ज मंजूर होणार असेल तरी तो काय म्हणतो, नाही मी 1 रूम किचन घेतो म्हातारपणे, आपल्याला काय पेन्शन नाही होणार. गाडी घेताना तो विचार करतो, प्रत्येक गोष्टीत खर्च करताना तो विचार करतो आणि त्यामुळे क्रयशक्ती लोकांची कमी होते, ती क्रयशक्ती त्यांची आपोआप वाढेल आणि शासनाकडे महसूल मोठ्या प्रमाणामध्ये जनरेट होईल. आणखी नाही बऱ्याच गोष्टी, पण या सगळ्या गोष्टी आत्ताच्या या बैठकीमध्ये सांगाव्यात असं जर का वाटत असेल तर नंतर मला तुम्ही भेटा, मला प्रश्न विचारा, ज्यांना समजतील त्यांना मी या सगळ्या अर्थव्यवस्थेतल्या गोष्टीसुद्धा मी माझा अभ्यास जो आहे तो सांगेन. कारण EPF होता वार्षिक अहवाल मी नुकताच ग्रुपवर माझ्या टाकला होता, 22-23 वार्षिक अहवाल मी टाकलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपोआप विषयात होतात की आपले पैसे किती आहेत आणि आपल्याला किती पैसे द्यावे लागणार आहेत आणि काय आहे ते. आता या पार्श्वभूमीवरती 2 गोष्टी मी फक्त एका जाताना फक्त टच करणार आहे की BR 6/24 म्हणून कोर्टामध्ये महावितरण आणि MSEBच्या कर्मचाऱ्यांच्या बद्दल पेन्शन योजनेची एक केस चालू आहे, परंतु ती गेली अनेक वर्ष चालू आहे आणि आणखी किती वर्ष चालेल हे आपल्याला माहिती नाही. आपल्याला कोर्ट कचेरीचा मार्ग परवडणार नाही, कारण खंडपीठामध्ये जायचं यायचं त्याच्यासाठी वर्गण्या गोळा करायच्या हे आपल्याला परवडणारा विषय नाही. नंबर 2, आत्ता उच्च न्यायालयाचा जो निकाल लागलेला आहे November 2022 या निकालानुसार आपल्याला वाढीव पेन्शन मिळणार आहे. आपण ही वाढीव पेन्शन मिळण्यासाठी प्रत्येक माणसाला आपलं जे कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं होतं ते व्याजासकट तिकडे भरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की व्याजासकट कॉन्ट्रीब्युशन भरल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल डिफरन्स आणि पेन्शन कधी मिळणार याबद्दल अजूनही संदिग्धता आहे. दुसरं, याची अंमलबजावणी कधी होणार याबद्दल संदिग्धता आहे. तिसरं की हे पैसे भरल्यानंतर मिळणारे पैसे जे आहेत
ते पैसे आपल्याला त्याच पैशामधून जर का मिळणार असतील कुठून, तर लक्षात ठेवायचं की आपण जे भरणार आहोत पैसे हे बुडलेले आहेत, पूर्ण गेलेले आहेत तिकडे, ते आपल्याला कधीही परत मिळणार नाही, आपल्या मृत्यूनंतर आपल्या वारसाला मिळणार नाही, कधीही परत मिळणार नाही. समजा 20 लाख रुपये तुम्ही भरले आणि तुम्हाला जर का 25,000 रुपये जरी पेन्शन मिळणार असेल तरी 20 लाख रुपये पूर्ण गेलेले आहेत. त्यामुळे त्यावेळेला तुमच्याकडे पत्र आल्यानंतर तुम्ही तो विचार करावा लागेल की माझ्या अंदाजाप्रमाणे मी अजून 15 वर्ष जगतोय, मग मला हे परवडेल, कारण हे पैसे पण वजा करायला पाहिजे ना आपले जे जाणार आहेत ते. हा विचार सुद्धा प्रत्येकाने करायला पाहिजे. मग या सगळ्यावरती पर्याय एकच आहे, ती म्हणजे महागाईच्या प्रमाणामध्ये वाढणारी पेन्शन घेणे. कारण 15 साली रिटायर झालेल्या आपल्या लाईन स्टाफला डोक्यावर पाणी आता उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे 17-18 हजार रुपये पेन्शन मिळेल, आणि 17-18 हजार रुपये जी पेन्शन आहे ती 15 साली रिटायर झालेला माणूस जर 30 वर्ष जगला तर तो 45 साल बघतो. 45 सालामध्ये हे 15-17-18 हजार रुपये आहेत ते आजच्या 2000 सारखे राहतील. याचा सगळ्यांनी आपला आपण विचार करायचा आहे. त्यामुळे ह्यामध्ये मला सर्वात चांगला मार्ग आम्हाला असा दिसला, आमची सगळ्यांची बैठक झाली, पहिला प्रश्न मी हा विचारला की बाबा हे आधी मुळात करायचं का, हे मागणं मागायचं का, हे मागणं बरोबर आहे का. तर सर्वांमध्ये त्या वेळेला आमचं असं झाली चर्चा की नाही, या मागण्याची आणखी कुठली मागणीच असू शकत नाही. आपण हे एवढं मिळालं की आम्हाला आणखी काही देऊ नका तुम्ही, आमचं आम्ही मग पुढचं काय ते बघतो. अशा प्रकारची मानसिकता आपल्या सर्व लोकांची झालेली आहे. मग याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह असू देत, एसी असू देत, नाहीतर आपला शेवटचा अगदी लाईन स्टाफ असू दे, या सगळ्यांना ही एकच योजना उपयुक्त आहे. आणि यामध्ये आपण सर्वांनी या अंमलबजावणीच्या मागणीच्या जे काही आपलं चाललेलं आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, सप्रेम नमस्कार. विषय: निवृत्त कर्मचारी व कामगार यांच्यासाठी किमान पेन्शन कायदा लागू करण्याबाबत. महोदय, सर्वप्रथम आपल्या 3रा कार्यकाळासाठी आपले अभिनंदन करतो आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा स्तर उंचवण्यासाठी आपल्या प्रयत्नांना सुयश चिंतितो. कारण प्रत्येक पंतप्रधानांचं काय काम असतं की प्रत्येकाचा जीवनाचा स्तर उंचावण्याचा. महोदय, या देशामध्ये वृद्धत्व हा या देशाच्या उभारणीसाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या कर्मचारी आणि कामगारांसाठी अतिशय कठीण होऊ लागला आहे. देशातील 17 कोटी जनतेला, म्हणजे साधारणपणे आपण 65 वर्षावरील 17 कोटी जनता आहे, जगणं अत्यंत हालाकीचं झालेलं आहे. अर्थात आपल्या तसेच पूर्वसुरींच्या प्रयत्नांमुळे शेतकरी, बांधकाम कामगार, तसेच राज्य व केंद्र शासकीय कर्मचारी यांच्या वृद्धापकाळी महागाईशी निगडीत पुरेसे पेन्शन आणि सन्मान निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. तुम्ही केंद्र राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिलं, शेतकऱ्यांना तुम्ही शेतकरी सन्मान निधी देताय, विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्ही जे काही अन्य कामगार आहेत त्यांना तुम्ही सन्मान निधी देताय. परंतु शासकीय महामंडळातील कामगार, मागील 20-25 वर्षापासून काम करणारे कंत्राटी कामगार, लघु विविध आस्थापनांमधील असंघटित कामगार यांच्या वृद्धापकाळी कोणतीही निश्चित आणि भरीव तरतूद वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी उपलब्ध नाही, या बाबीकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. याच अनुषंगाने पुढील प्रमाणे विनंती करत आहोत. पहिली मागणी: ज्या कष्टकरी कामगार घटकानं राष्ट्र उभारणीसाठी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे, अशा सर्व 60 वर्षावरील ज्येष्ठ कर्मचारी, कामगार आणि श्रमजीवीला कंसात नोंदीत अथवा अनोंदीत, म्हणजे त्याची नोंद असेल ना ते नसेल, एखादा एनिमार असेल आणि त्याची नोंद नसली, तर महागाईशी निगडीत किमान पेन्शन कायदा लागू करून वेळोवेळी महागाईनुसार सुधारित होणारी किमान पेन्शन मिळण्याबाबत तरतूद करण्यात यावी. या विषयाबद्दल कोणाच्या मनात काही शंका आहे? बरोबर आहे ही मागणी. दुसरी मागणी: EPS 95 अंतर्गत व्याप्ती वाढवून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार दीर्घकाळ प्रलंबित असलेली वेतनानुरूप पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात यावे. म्हणजे जी वाढीव पेन्शनची जी काही चर्चा चालू आहे आता, किती कधी मिळणार, आपण जॉईंट ऑप्शन फॉर्म वगैरे जे भरून दिलेले आहे, तर ते ज्याला घ्यायची आहे त्यांनी घ्यावी आणि त्याची अंमलबजावणी तुम्ही त्वरित करा. 22 साली निकाल झाला, अजून झालेला नाही, अशी आपली दुसरी माणसं आहे. तिसरी मागणी अशी आहे: ESIC अंतर्गत कामगार स्वयंरोजगारी यांचा समावेश करून त्यांच्या वृद्धापकाळी या योजनेचा लाभ मिळण्याची तरतूद करून कोणीही वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहणार नाही, अशा प्रकारची तजवीज करण्यात यावी. म्हणजे काय ESIC? म्हणजे काय आहे, आता रत्नागिरी जिल्ह्याला ESIC लागू झालेली आहे, कामगार विमा योजना म्हणून. तर कामगार वैद्यकीय सुविधा, त्याच्यामध्ये काही हॉस्पिटल्स आपली नमूद केलेली आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्या त्या कामगारांना एक नाममात्र वर्गणी घेऊन उपचार केले जातात. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये त्यांचा इन्शुरन्स असो, तुम्ही वैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्या आम्हाला त्यामधून द्या,
आणि चौथी मागणी आहे ईपीएफओ अंतर्गत संपर्क यंत्रणा योग्य पद्धतीने विस्तारित करून निधी आपले निकट कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्याच्या निश्चित ठिकाणी निश्चित केलेल्या दिनांकात होण्याची तजवीज करावी, जेणेकरून वृद्ध कर्मचारी तसेच त्यांचे अवलंबित वारस यांच्या विविध समस्यांचे निवारण जिल्ह्याच्या ठिकाणी होऊ शकेल. तर आता हे काय आहे, हे वाक्य असं आहे की आपल्याला जर का पेन्शन आपली हयातीचा दाखला जर का आपण काही कारणात द्यायचा राहिला तर आपल्याला परत सुरू करण्यासाठी कोल्हापूर पर्यंत जावं लागतं. ऑनलाईन जरी असलं तरी ते ऍक्सेप्ट झालेलं नसलं तर कधी कधी काय होतं की एखादा बँक अकाउंट नंबर चुकलेला असतो किंवा दुसऱ्या बँकेच्या अकाउंटवरती त्याचं पेन्शन जमा होतं, मग त्याच्यासाठी आपल्याला जावं लागतं कुठे कोल्हापूरला जावं लागतं. त्याचप्रमाणे एखादा माणूस जर का आपला पेन्शनर एक्सपायर झाला तर त्याचा संपूर्ण जो प्रस्ताव आहे मृत्यूचा दाखला आणि पत्नीच्या नावाने जी काही त्याची पेन्शन आहे पेन्शन मिळणार 1500 अर्धी पेन्शन 3000 मिळणार, पण त्याच्यासाठी कोल्हापूरपर्यंत जाऊन यायचं. त्यांच्या इथे सेटा घालायच्या परवा आमरे साहेब पण कोल्हापूरला अशी दोन प्रकरणं घेऊन गेले होते. तर याच्यासाठी केंद्र सरकारने योजना केलेली आहे निधी आपके निकट दर महिन्याच्या 27 तारखेला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कुठेतरी ते येतात, पण ते कधी येतात कधी जातात हे कोणाला काही कळतच नाही. त्यामुळे त्यांनी ती संपर्क यंत्रणा आम्हाला 3 दिवस करून द्यायची आणि त्यांचं एक ठिकाण ठरलेलं असलं पाहिजे. तुम्ही घरडाला बघणार तर पुढच्या महिन्यात पण मला घरडालाच मिळाले पाहिजे. तुम्ही चिपळूणला पत फेडरेशनच्या पतसंस्थेत बघणार तर तुम्ही 6 महिन्यानंतर मी 27 तारखेला आलो तुम्हाला चिपळूणच्या पतसंस्थेत मला भेटली पाहिजे. यांचं काय होतं पेपरमध्ये एक वर्ष कुठेतरी निवेदन बाजूला असं कुठेतरी लिहितात आणि सांगतात की या महिन्यामध्ये आम्ही रत्नागिरीला आहोत, या महिन्यामध्ये आम्ही खेरडीला आहोत, या महिन्यामध्ये आम्ही चिपळूणला. मला सुद्धा समजत नाही कधी हे निवेदन येतं आणि 27 तारखेला ते येऊन जात आहे. म्हणजे निधी आपके निकट ही योजना आहे ही अधिक चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवली पाहिजे. त्याच्यानंतर दुसऱ्या पानावरती आहे शिशु युवा वृद्ध या वर्गातील सर्वांच्या गरजा आपल्या स्तरावरून पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं करत आहात. तथापि जगभरातील विकसित देशात आपली गणना होण्यापूर्वी विकसित देशाप्रमाणेच देशातील सर्व ज्येष्ठ व्यक्तींची योग्य काळजी घेतली जाईल याबाबत आपल्या स्तरावरून उचित नियोजन करून आम्हा कष्टकरी श्रमजीवी आणि आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या कामगारांना कष्टकऱ्यांना स्वयंरोजगारींना स्वतःचे आयुष्य संपेपर्यंत सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून द्यावा ही विनंती करत आहोत. आता याच्यामध्ये काय जर का आम्ही चाललो कुठे आपण म्हणतोय आता 5वी अर्थव्यवस्था झालाय भारत आता आपण आणखी प्रगती करतोय, पण 5वी अर्थव्यवस्था होताना जगातले जे पहिल्या 10 क्रमांकाचे विकसित देश असतील तिथे वृद्ध लोकांसाठी ज्या सुविधा आहेत त्या आम्हाला आमच्या ह्याच्याप्रमाणे सुरू करून द्या, मगच तुम्ही ते काय ते म्हणू शकता. उपरोक्त प्रकरणी अनेक वृद्ध आयुष्याच्या शेवटच्या पायरीवर असून त्यांच्या स्वप्नांची पूर्ती होण्यासाठी आणि सन्मानाने जगण्याचा हक्क मिळण्यासाठी आम्हाला काय पाहिजे सन्मानाने जगण्याचा हक्क पाहिजे. आपणाकडून सदर प्रस्ताव स्वीकृत केल्याबाबत तसेच पुढील तरतुदींबाबत 1 महिन्यात कार्यवाही होण्याची विनंती करण्यात येत आहे. सदर प्रकरणी आपणाकडील प्रतिसाद प्राप्त न झाल्यास वृद्ध मंडळींना या मागणीकडे आपले लक्ष वेधण्यासाठी केवळ नाईलाजास्तव ज्येष्ठ नागरिक दिनी म्हणजेच 21 ऑगस्ट 2024 पासून उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल. आलं ज्याच्यामध्ये आपण लाक्षणी करतोय दीर्घकाळाचं करतोय असं काही नमूद केलेलं नाही, परंतु 21 ऑगस्टला आपलं लक्ष वेधण्यासाठी म्हणजे लाक्षणिक उपोषण एक त्या दिवशी असेल आणि त्यावेळेला आपल्याला सगळ्या भागातनं निदान या राज्यातून तरी पाठिंबा कसा मिळेल यासाठी आमचे आता आपले सर्वांचे प्रयत्न असले पाहिजेत. आता याच्यामध्ये ही जी समिती आपण स्थापन केलेली आहे त्याची कुठलीही संघटना म्हणून नोंदणी आपण का केलेली नाही आहे तेही सांगतो की आत्तापर्यंत भरपूर संघटना आल्या गेल्या झाल्या निवृत्त लोकांच्यासाठी वर्गण्या गोळा करायच्या आणि त्याचा हिशोब देण्यामध्ये सगळा वेळ द्यायचा. त्याच्यानंतर सरदेसाईंनी वर्गणी दिली पण आमची एखादी दिली नाही आहे, पण सध्या त्याची आणखी काय आमचा तो विषयच नाही आहे. ज्याच्या खिशामध्ये एवढी ऐपत आहे उपोषण करायला काही पैसे लागत नाहीत ना, फक्त तिथे येऊन बसायचे कुठेतरी आपण जातो गप्पा मारायला त्यावेळेला हा विषय काढायचा जेव्हा पेन्शनसाठी आपल्याला बसायचं आहे 21 तारखेला ये जरा तिथे एवढा साधा सोपा सुटसुटी करणे आपल्याला झेपेल परवडण्याचा विषय नाही आहे, झेपेल असा विषय आपण हा घेतलेला आहे. आज सुदैवाने आजगावकर साहेबांसारखी महत्वाची माणसं आपल्याशी जोडली गेलेली आहेत, ही सर्व एसटीची भरपूर मंडळी आपल्याबरोबर जोडली गेलेली आहेत. त्याचप्रमाणे हिंकेल केमिकल आहे, रत्नागिरीमध्ये फिंगरसारखी कंपनी आहे, त्या कंपनीतले कामगारही आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आणि यापैकी अनेक जणांचं असं आहे की आता त्यांची मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांना नाही हे 5000 ते 15000 20000 रुपये मिळाले तरी चालणार आहे, परंतु आज आमच्या डोळ्यासमोर एक दिसतंय की माझ्या बरोबर जे होते त्यांची आज परिस्थिती काय आहे ते घडायला पाहिजे. दुसरं
मला आज अवलंबून राहावं लागतं ना, माझा मुलगा चांगला कामाला आहे म्हणून मी का त्याच्या संसारामध्ये ढवळाढवळ करावी. माझ्या आई वडिलांना चांगली पेन्शन होती, म्हणजे त्यांचे वडील किंवा कोणी जर का नोकरीला असेल तर ते जेवढे रिटायर होताना पगार घेत होते त्याच्या 5-10 पट एक्स्ट्रा होताना पेन्शन घेत होते. मी मात्र माझ्या मुलावरती अवलंबून का राहू, मला माझा सन्मान नाही का, मी काय काम केलं नाही का, आमचे जे काही पैसे तुम्हाला 8.33% पाहिजे होते ते तुमच्याकडे जमा होते ना, तुम्ही त्यावेळेला ते वेगळ्या पद्धतीने गुंतवायला पाहिजे होते. आमचा दोष काय त्याच्यामध्ये? हा व्यवस्थेचा दोष आहे आणि हा आपल्याला दूर करण्यासाठी किमान पेन्शन कायदा लागू झाला पाहिजे अशा निर्णयाप्रत आपण सर्वांनी आता मला वाटतं माझ्या एवढं विवेचन ऐकल्यानंतर आला असाल. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आमची वारंवार आपल्याला विनंती आहे की याच्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करायचे नाहीत. लक्षात आलं, उपाशी बसायला काय लागतं? पाणी लागतं. ते कोणी देतं? सह्या करायच्या. जमलं नाही यायला तर निदान फक्त एक फोन मात्र करायचा की माझा पूर्ण पाठिंबा आहे, मी येईल, उपोषणाच्या दिवशी तरी येईल. आता कलेक्टरला निवेदन द्यायचं आहे, आम्ही रत्नागिरीवाली माणसं देऊ, अण्णा येतील किंवा कोणीतरी ज्याच्याकडे तिथपर्यंत प्रवास करायची ऐपत आहे तो स्वखर्चाने येईल, तिथे ते निवेदन देईल आणि आपलं कामकाज चालू राहील. कारण याच्यामध्ये बरेच फाटे फुटू शकतात, यासाठी आम्ही ही एक दक्षता घेतली आहे. आपण कुठल्याही राजकीय विचाराशी बांधील नाही, आपला विचार एकच आहे की देशातल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना, राज्यातल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि आपल्या सर्व कामगार मित्रांना ही महागाईशी निगडीत, हा महत्त्वाचा शब्द आहे याच्याशी, महागाईशी निगडीत किमान पेन्शन ही मिळालीच पाहिजे. आणि आपण पूर्वी ज्याप्रमाणे संप करताना आपण म्हणायचो पोट भुंडू देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा आपला निर्धार हा मनामध्ये असला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला स्पीकर आज उपलब्ध करून दिला, तांबडे साहेब जागा उपलब्ध करून दिली, खरोखर मनापासून आभार. आपल्या एवढ्या सर्वांच्यापर्यंत आम्हाला पोचता आलं यासाठी मी मनापासून आमरे साहेबांनी त्याचप्रमाणे या पतसंस्थेचे जे कोणी पदाधिकारी आहेत त्या सर्वांचे मनापासून आभार मानेन. आमचे एसटीचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही संघटन एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांबरोबर चालू आहे. तुमच्या परिचयाचे जे कोणी एसटीमधले कर्मचारी असतील त्यांनाही तुम्ही सांगा. त्याचप्रमाणे आपला महत्त्वाचा विषय मिस्त्री तुम्हाला सांगतो की रिटायर्ड झाल्यानंतर कोण कुठल्या संघटनेचा होता हा विषय ठेवायची गरज नाही आहे. कारण आपल्या एक्झिक्युटिव्हला जर जेवढी पेन्शन होती तेवढीच पेन्शन तुम्हाला मिळते तुमच्याबरोबर रिटायर झालेल्याला. 20 वर्ष नोकरी केलेल्या एक्झिक्युटिव्हला समजा 2000 मिळत असतील आणि मला 2580 मिळतात, कारण मी 30 महिने आधी राजीनामा. 2580 दुधाचं बिल म्हणजे आपण सगळेजण आता मागे जे काही घडलं आहे मिस्त्री, मागे जे काही घडलं आहे आपण कोणाला कोणाबरोबर होतो काय होतो हा विषय महत्वाचा असला तर त्यांच्यासह आणि जे आपल्या समोर जे होते त्यांच्यासही आपल्याला हा सगळा विषय केंद्राकडे मांडायचा आहे. त्यामुळे पहिले सगळे जातीचे, धर्माचे, संघटनेचे, पक्षाचे सगळे भेद बाजूला ठेवायचे आणि आपली मागणी आता यापुढे एकच राहणार. बाकी तुम्हाला काय होण्यात हो वयाच्या 60 वर्षानंतर 2 वेळा खायला मिळाले औषधाचे पैसे म्हणजे मला माझ्याकडे त्याचा अभिमान मिळाला. आपण सुभाषी राहायला मोकळे आणखीन काय हवंय काय? आता पगार वाढ तुम्हाला मिळणार नाही का? नाही मिळणार काय सुद्धा? तुम्ही संप करू शकता का? नाही, पण मरू शकता ना सन्मानाने उपोषण करून. माझी तयारी आहे माझ्या सन्मानासाठी. आता मला काय माझ्या हातामध्ये राहिलेलं आता लाक्षणिक आहे हो, पुढच्या उद्या वेळ आली आमरण करू नये उपोषण. काय करायचं? नाहीतरी पैसे नसताना जगून तरी मी काय करणार आहे? आली वेळ तर करू ना, काय होतं त्याला? आपली मागणी खरी आहे ना, जेन्युइन आहे ना, पटली आहे ना सगळ्यांना, मग आपल्याला हे करायला पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. आपल्या सर्वांचे पुन्हा पुन्हा आभार मानतो आणि याच्या सगळ्यांनी सहभागी व्हा. धन्यवाद. आणि अण्णांचं सहकार्य आम्हाला यापुढे अशाच प्रकारे लाभेल अशी मी खात्री बाळगतो. आणि यापुढचा आमचा जो महत्त्वाचा कार्यक्रम असेल तो आम्ही 3 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे, आता जे तुमचं सह्यांचं निवेदन जे फिरतं आहे ते जिल्हाधिकारी साहेबांकडे पंतप्रधानांना पाठवण्यासाठी देणार आहोत. आणि 21 ऑगस्टला मला असं वाटतंय की 21 तारखेचं उपोषण जर का हे अधिवेशन जर का केंद्र सरकारचं व्यवस्थित गेलं तर आपल्याला करावं लागेल की नाही याच्याबद्दल मला साशंक आहे. कारण काय आहे, आत्ताच्या अधिवेशनामध्ये आपला प्रश्न हा परत येणार आहे असं माझी माहिती आहे. जर तसं आलं तर ठीक आहे, नाहीतर 21 ऑगस्टला आपण आहोत आणि त्यानंतरही आपण आहोत
जोपर्यंत आपल्याला पेन्शन आहे तोपर्यंत बाजी प्रभू ज्याप्रमाणे खिंड चढवत होता, पाच तोपर्यंत आवाज येत नाही त्याप्रमाणे माझ्या महागाईशी निगडीत किमान पेन्शन मला मिळत नाही, मंडी रोवत नाही, तोपर्यंत आम्ही हा ही खिंड सोडणार नाही. तर अशा प्रकारचा निर्धार आपण करूया आणि आत्तापुरतं थांबूया. आता मी फक्त बसतो आणि मग तुम्ही मला काय तुमच्या मनामध्ये शंका असतील तर त्या विचारा.